लाच स्वीकारत असताना सरकारी महिला वकिलाला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. फक्त 1500 रुपयाची लाच स्वीकारत असताना ही कारवाई करण्यात आली. धारूर मध्ये लाचलुचपत विभागाने एका महिला सहायक सरकारी वकिलावर लाच घेतल्याप्रकरणी कारवाई केली. 1500 रुपयांची लाच स्वीकारताना बीड लाचलुचपत विभागाच्या पथकाने आरोपीला रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी धारूर न्यायालयात करण्यात आली. याबाबत माहिती अशी की सुरेखा लांब वायबसे या कनिष्ठ सरदिवाने न्यायालयात सहायक सरकारी वकील म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एका तक्रारदाराकडे निकालाची प्रत देण्यासाठी 1500 रुपये लाचेची मागणी केली. ही रक्कम तक्रारदाराकडून स्वीकारत असताना धारूर न्यायालयात लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र परदेशी यांच्या पथकाने केली आहे. तालुक्यामध्ये लाच घेण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. मागील काळात धारूर पोलीस स्टेशन अंतर्गत आडस येथील पोलीस कर्मचाऱ्यावर मदत करण्यासाठी लाच स्वीकारताना पोलीस शिपायाला ताब्यात घेतल्याची घटना घडतानाच 20 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी न्यायालयामध्ये सरकारी वकिलालाच लाच स्वीकारत असताना रंगेहात पकडण्यात आले.